अभिनेत्री राणी मुखर्जी हिने आज सकाळी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. राणी साईबाबांची निस्सिम भक्त असल्याने साधारणतः 10 वर्षांपूर्वी तिनं साईंच्या नगरीत वास्तव्य करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर तिनं जागाही खरेदी केली आहे. बाबांवरील अपार श्रद्धा असलेल्या राणीनं आज साई समाधी मंदिरात जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. बाबांच्या समाधीसमोर हात जोडलेले असताना राणीचे डोळे पाणावले होते. तसेच राणीनं अश्रू पुसतच साईंचं दर्शन घेतल्याचं पाहावयास मिळालं. बाबांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी राणी मुखर्जीला सन्मानित केलंय. तर त्यानंतर साईबाबांवरील आपली श्रद्धा राणीने बोलून दाखवली आहे ती पाहूया. बाबा के पास आना था, बाबा ने बुला लिया. जी बस बाबा के साथ जस्ट धन्यवाद करना था. मेरी बेटी हुई है तो बाबा साथ में थे जब मेरी बेटी हुई. शादी भी हो गई मेरी, तो शादी के बाद ये मेरा पहली बार आना था, इसलिए बाबा को धन्यवाद कहना था. बस साई के सामने आपके आंखों में आंसू आ गए. हाँ, इमोशंस है बस, वो मेरे और बाबा के बीच में. थैंक यू. सिडनी में आपका हमला तो बनेगा. आप जरा प्रार्थना कीजिए. राणी मुखर्जीने अनेक हिट चित्रपट दिले असून यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. राणीचा मर्दानी 2 हा नवीन चित्रपट येत असून यामध्ये राणी अगदी वेगळ्या रूपात दिसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी.